विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 11 अभ्यासूयात। प्रॅक्टिस सेट 11 मध्ये आपल्याला शोइंग फ्रॅक्शन्स ऑन द नंबर लाइन हा भाग शिकायचा आहे। म्हणजे नंबर लाइन वर फ्रॅक्शन्स कसे शो करायचे, फ्रॅक्शन्स कसे दाखवायचे, हा पार्ट आपण समजून घेणार आहोत। इंटेजर्स या चॅप्टर मध्ये तुम्ही नंबर लाइन वर इंटेजर्स कसे दाखवायचे हे शिकला आहात। आपल्याला या प्रॅक्टिस सेट मध्ये आता फ्रॅक्शन्स नंबर लाइन वर कशा पद्धतीने दाखवायचे हे समजून घेणार आहे। पहा, क्वेश्चन काय आहे। व्हाट फ्रॅक्शन्स डू द पॉइंट्स ए अँड बी शो ऑन द नंबर लाइन्स बिलो। नंबर लाइन वर ए आणि बी हे पॉइंट्स कोणते फ्रॅक्शन दाखवत आहेत असा क्वेश्चन आहे। आपण पहिल्यांदा थोडंसं नंबर लाइन वर फ्रॅक्शन्स कसे दाखवायचे हे समजून घेऊयात। पहा, नंबर लाइन वर फ्रॅक्शन दाखवत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते त्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर। का बरं? जो डिनॉमिनेटर असतो तेवढे इक्वल पार्ट्स आपण वन युनिटचे करत असतो। पहा, इथे डिनॉमिनेटर काय आहे? 6 आहे। 6 डिनॉमिनेटर असल्यामुळं एका युनिटचे किती पार्ट्स करणार आपण? 6 पार्ट करणार, 6 भाग करणार। स्केल तुम्हाला माहिती आहे, स्केल वरचा भाग जर तुम्ही समजून घेतला तर 0 to 1 याला 1 युनिट म्हणतात, 1 to 2 हा पण 1 युनिट झाला, 2 to 3 हा पण 1 युनिट झाला। किती पार्ट्स असतात पहा बरं, किती मार्किंग लाईन्स आहेत। ऑब्झर्वेशन केल्या स्केलवर तुमच्या लक्षात येईल 0 to 1 मध्ये पण 10 पार्ट्स आहेत। म्हणजे 0 to 1 या युनिटचे किती पार्ट्स केले? 10। म्हणजेच डिनॉमिनेटर होईल 10। एका युनिटमध्ये जेवढे पार्ट्स केलेले असतात तो असतो डिनॉमिनेटर। पहा, इथे डिनॉमिनेटर 6 आहे, इथे 0 दिसतोय, इथे 1 दिसतोय। किती पार्ट्स आहेत पहा बरं 0 to 1 मध्ये? 1, 2, 3, 4, 5, 6 बरोबर आहे। म्हणून डिनॉमिनेटर 6 आहे। 1 to 2 हा पण 1 युनिट आहे। किती पार्ट्स केलेत 1 to 2 मध्ये 1 युनिटचे पहा बरं? 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणून डिनॉमिनेटर 6 आहे। म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल जेवढा डिनॉमिनेटर असतो तेवढे पार्ट्स आपण 1 युनिटचे करत असतो। मी असं लिहिलं 5/3। डिनॉमिनेटर किती आहे? 3 आहे। म्हणजे नंबर लाइन वर मी असं काढतो शॉर्ट मध्ये 3 हा डिनॉमिनेटर आहे। म्हणजे 0 to 1 मध्ये किती पार्ट्स करणार आपण? 3 करणार। म्हणजे 1, 2, 3 इथे येणार 1। म्हणजे 0 to 1 मध्ये डिनॉमिनेटर जेवढा आहे तेवढे आपण पार्ट्स करतो। म्हणून हा 1, 2 आणि 3 म्हणजेच हा 1 म्हणजेच काय झाला? 1/3। हा सेकंड मार्किंग काय झाली? 2/3। आणि थर्ड मार्किंग काय झाली? 3/3। 3/3 म्हणजेच 1। म्हणजे डिनॉमिनेटर जेवढे आहेत तेवढे आपण युनिटचे इक्वल पार्ट्स करतो। म्हणून हा हे महत्त्वाचं वाक्य समजून घ्या, इन फ्रॅक्शन हॅज टू बी शोन ऑन द नंबर लाईन, एव्हरी युनिट ऑन द नंबर लाईन मस्ट बी डिवाइडेड इन टू एज मेनी इक्वल पार्ट्स एज द डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन। म्हणजे त्या फ्रॅक्शनचा जो डिनॉमिनेटर आहे तेवढे इक्वल पार्ट्स आपण 1 युनिटचे करायला हवे। आता आपण समजून घेऊया क्वेश्चन। ए हा नंबर, ए हे लेटर कोणता फ्रॅक्शन शो करत आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय। आणि बी हे लेटर थोडं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, आपल्याला माहिती आहे 0 इज अ ओरिजिन पॉइंट ऑफ नंबर लाईन, त्यामुळे 0 पासनं राईट हँडला सगळे नंबर्स कसे असतात आपण शिकलेलं, पॉझिटिव्ह नंबर्स असतात, प्लस नंबर्स असतात। त्यामुळं स्टार्टिंग कुठून केलं? 0 पासनं। इक्वल पार्ट्स किती आहेत 0 to 1 चे? 6। म्हणून डिनॉमिनेटर 6 आहे। म्हणून फर्स्ट मार्किंग लाईनला आपण काय लिहिणार? 0/6। त्याच्यानंतर 1/6, हा ही मार्किंग लाईन काय दाखवेल? 2/6।
हा मार्क कोणता फ्रॅक्शन शो करतोय, 3/6 बरोबर आहे, म्हणजे 1/6, 2/6, 3/6, 4/6। आता ए हा कोणता फ्रॅक्शन दाखवेल मग, 5/6, देन 6/6, 6/6 म्हणजेच 1। ही मार्किंग लाईन कोणता पॉइंट दाखवेल, कोणता फ्रॅक्शन दाखवेल, 7/6, हे 8/6, हे 9/6, बी पॉइंट 10/6, म्हणजेच बी हा कोणता फ्रॅक्शन दाखवत आहे, 10/6 हा फ्रॅक्शन दाखवत आहे। तो 0 पासन कितव्या नंबरची लाईन आहे, 10 पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, म्हणून 10/6। 0 पासन ही मार्किंग लाईन कितव्या नंबरला, 11, म्हणून ही मार्किंग लाईन कोणता फ्रॅक्शन दाखवेल, 11/6। ही मार्किंग लाईन 12/6, 12/6 म्हणजे 6 2 12, 6 ने 12 ला डिवाइड केल्यास काय आंसर येणार आहे, 2, म्हणून वर आपण इथे 2 दाखवलेला आहे। समजा मी म्हटलं ही मार्किंग लाईन कोणता फ्रॅक्शन दाखवत आहे, पहा आपण काय करणार, 0 पासन ही मार्किंग लाईन कितव्या नंबरला पाहूयात, सी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, म्हणजे 16 अपॉन, डिनॉमिनेटर काय, 6, म्हणजे ही मार्किंग लाईन 16/6 हा फ्रॅक्शन शो करत आहे, समजलं। सेकंड क्वेश्चन बघूयात, म्हणजेच तुमच्या प्रॅक्टिस सेट मधला आपण थर्ड क्वेश्चन पाहतोय। इथे आपल्याला ठरवायचं आहे की डिनॉमिनेटर काय येईल, डिनॉमिनेटर हा 1 युनिटचे सेम इक्वल पार्ट्स करतो, म्हणजे 0 to 1 जेवढे इक्वल पार्ट्स आहेत तो असणार डिनॉमिनेटर। सो सी हियर, 0 to 1 हाऊ मेनी इक्वल पार्ट्स, पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, म्हणजे 0 to 1, बिटवीन 0 to 1 7 इक्वल पार्ट्स, सो डिनॉमिनेटर इज अ 7, म्हणजे हा ही मार्किंग लाईन कोणता फ्रॅक्शन शो करते, 1/7, 2/7, बी शो 3/7, दिस मार्किंग लाईन शो 4/7, 5/7, 6/7, दिस मार्किंग लाईन इज शोईंग 7/7, 7/7 मीन्स 1, दिस मार्किंग लाईन शोईंग 8/7, 9/7, ये इज शोईंग 10/7, बिकॉज दिस मार्किंग लाईन इज 10 इक्वल पार्ट्स लाईन, यस, सो ये इज अ 10/7, दिस मार्किंग लाईन इज शोईंग 11/7, 12/7, 13/7, अँड दिस मार्किंग लाईन इज शोईंग 14/7, 14/7 मीन्स 2, 7 2 14, म्हणून आपण वर 2 लिहिलेला आहे, समजलं तुम्हाला। आता पुढचं आपण क्वेश्चन 2 आपण पाहतोय। क्वेश्चन 2 मध्ये शो द गिव्हन फ्रॅक्शन्स ऑन द नंबर लाईन असा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये आपण पाहतोय 3/5, 6/5 अँड 2 and 3/5 मिक्सड फ्रॅक्शन दिला आहे, त्यामुळे मिक्सड फ्रॅक्शनला पहिल्यांदा काय करून घ्या, इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा, सो 2 into 5 + 3/5, सो इम्प्रॉपर फ्रॅक्शन इज 13/5 झाला, म्हणजे आपल्याला 3/5 ला शो करायचं आहे नंबर लाईन वर, 6/5 ला आणि 13/5 ला। मग पहिल्यांदा काय करा, एक अशी नंबर लाईन ड्रॉ करून घ्या। आता डिनॉमिनेटर 5 आहे, काय म्हटलं मी, डिनॉमिनेटर इज इम्पॉर्टंट व्हेन वी शो फ्रॅक्शन्स ऑन नंबर लाईन। डिनॉमिनेटर 5 आहे म्हणजेच 0 to 1 या 1 युनिटचे इक्वल पार्ट्स किती होणार, 5 होणार,
म्हणून पहिल्यांदा नंबर लाईन ड्रॉ करूयात आणि इक्वल पार्ट्सच्या मार्किंग लाईन्स करूयात. त्यानंतर फर्स्ट मार्किंग लाईन स्टार्टिंग इज झिरो, सो झिरो अपॉन फाईव्ह होईल. वन अपॉन फाईव्ह, टू अपॉन फाईव्ह, थ्री अपॉन फाईव्ह, फोर अपॉन फाईव्ह अँड फाईव्ह अपॉन फाईव्ह म्हणजेच वन. झिरो टू वन मध्ये आपण किती इक्वल पार्ट्स केले? फाईव्ह केले. का फाईव्ह इक्वल पार्ट्स केले? डिनॉमिनेटर इज अ फाईव्ह, सो वी मेक इक्वल पार्ट्स फाईव्ह फ्रॉम झिरो टू वन. वन टू टू मध्ये पण पहा बरं किती इक्वल पार्ट्स आहेत, वन टू थ्री फोर फाईव्ह. म्हणजे प्रत्येक युनिटमध्ये डिनॉमिनेटर एवढे इक्वल पार्ट्स होतात. आता आपल्याला दाखवायचं आहे थ्री अपॉन फाईव्ह म्हणजे झिरो नंतरची कितव्या नंबरची तुम्ही मार्किंग लाईन घ्याल, थ्री. सिक्स अपॉन फाईव्ह दाखवायचं आहे, झिरो नंतरची कितवी मार्किंग लाईन घ्याल, सिक्स. पहा झिरो नंतर वन टू थ्री म्हणून थ्री अपॉन फाईव्ह, फोर फाईव्ह सिक्स, सिक्स अपॉन फाईव्ह. आणि त्याला आपण त्या मार्किंग त्या फ्रॅक्शनला आपण काय केलं, लेटर यूज करून नेम दिलं ए बी. आता आपल्याला थर्टीन अपॉन फाईव्ह दाखवायचं आहे म्हणजे झिरो पासनं कितव्या नंबरची मार्किंग लाईन आपण पाहणार, थर्टीन. पहा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन अँड डिनॉमिनेटर इज अ फाईव्ह, सो थर्टीन अपॉन फाईव्ह या फ्रॅक्शनला आपण नेम दिलं सी. मी जर म्हणालो तुम्हाला या नंबर लाईनवर तुम्हाला काय करायचं आहे, एट अपॉन फाईव्ह हा फ्रॅक्शन तुम्हाला शो करायचा आहे, काय कराल तुम्ही? झिरो पासनं स्टार्ट फ्रॉम झिरो आपण काय करणार, एट नंबरची लाईन पाहणार. सो हियर इट इज शो वन अपॉन फाईव्ह, टू अपॉन फाईव्ह, थ्री अपॉन फाईव्ह, फोर अपॉन फाईव्ह, फाईव्ह अपॉन फाईव्ह, सिक्स अपॉन फाईव्ह, सेवन अपॉन फाईव्ह अँड हियर एट अपॉन फाईव्ह. म्हणजे एट अपॉन फाईव्ह हा फ्रॅक्शन ही मार्किंग लाईन शो करत आहे.